वाहतूक शाखेचे अधिकारी पहिल्यांदाच रस्त्यावर उतरून कारवाईची औपचारिकता पूर्ण करताना दिसून आली। लॉकडाऊन मध्ये सर्वच नागरिक घरात असल्याने अनलॉक होताच सर्वत्र मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुकीबरोबर फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्णकर्कश आवाजांच्या दुचाकीवरून भरधाव वेगाने वाहने शहरामध्ये बिनधास्तपणे फिरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली। मात्र या संपूर्ण काळामध्ये वाहतूक शाखेचे अधिकारी रस्त्यावर उतरून वाहन चालकांवर कारवाई करताना कुठेही आढळून आले नाही। मात्र आता केवळ उद्दिष्ट गाठण्यासाठी हे अधिकारी रस्त्यावर उतरून कारवाई करताना दिसत आहे। बुलढाणा शहरात विविध ठिकाणी दुचाकी चालकांवर त्या अनुषंगाने कारवाईची मोहीम राबवण्यात आली। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात आहे आणि अशा वाहनांवर पोलीस वाहतूक शाखेचा कुठलाही धाक नसल्याचे चित्र दिसत आहे। मात्र या संदर्भात पोलीस वाहतूक शाखेचे अधिकारी शांतीकुमार पाटील त्यांना कारवाई संदर्भात विचारले असता मी गेल्या एक महिन्यापासून रुजू झाले आणि तेव्हापासून कारवाई सुरू आहे, मात्र हे पब्लिकला दिसले नसेल असे अजब वक्तव्य त्यांनी केले। मात्र पब्लिकला जर दिसले नसेल तर मग वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी नेमकी कारवाई केली कुणावर असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। वाहतूक शाखेतर्फे शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये ट्रिपल सीट तसेच गाड्या विना नंबरच्या गाड्या गाड्यावरती नंबर व्यतिरिक्त इतर काही लिहिलेलं असणे यासाठी माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या आदेशाने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। आजपर्यंत देखील आम्ही केसेस केलेले आहे, इथून देखील आम्ही या प्रकारे कारवाई करू। तरी सर्व नागरिकांना आमचे आवाहन आहे की गाड्यांचे कागदपत्र स्वतःजवळ बाळगावे, भले ते हार्ड कॉपी असेल किंवा सॉफ्ट कॉपी असेल, तसेच गाड्यावर नंबर टाकून घ्यावेत आणि पोलिसांनी हात दाखवल्यास थांबावे, जेणेकरून गाडी मालका गाडी चालकाचाही जीव सुरक्षित राहील आणि पोलिसांनी थांबवल्याचा एक आदेशाचंही पालन होईल। तर सर्व किती कारवाई सकाळपासून आमच्या आता सुमारे 25 कारवाई झालेल्या आहेत, दिवसभर आम्ही कारवाई करणारच आहोत। जास्तीत जास्त ट्रिपल सीटच्या आणि विना नंबरच्या गाड्याच्या केसेस केलेल्या आहेत। सर, शहरामध्ये अजूनही कर्णकर्कश जो ध्वनी असतो गाड्यांचा दुचाकींचा त्याच्यावर काही कारवाई करणार आहात? हो, ते देखील चालू आहे। यापूर्वीच पूर्ण जिल्ह्यामध्ये आदेश दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही केसेस करत आहोत। आता सर, आज पहिल्यांदा वाहतूक शाखेचे कर्मचारी रस्त्यावर दिसलेत, बरेच कोरोनाच्या नंतर काय नेमकी आज मोहीम राबवण्यात आली? नाही, मोहीम तरी चालू आहे परंतु पब्लिकला दिसले नसेल। चालू आहे, आता मी चार्ज घेऊन जवळजवळ एक महिना होत आला जिल्हा वाहतूक शाखेचा, तर मी आल्यापासून तरी केसेस चालू आहेत। आमचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील की पोलीस प्रेझेन्स दिसला पाहिजे रस्त्यावर, जेणेकरून एक सुशिस्त राहू शकेल। आज 24 न्यूज करता सुरज देशमुख, बुलढाणा।